दादा काल तुम्ही नॉट रिचेबल ह्या पद्धतीनं बोलत जाऊ नका. त्याचं कारण मी संध्या 4 वाजता माझ्या बारामती गेस्ट हाऊसवरून 3:30-4 वाजले असतील प्रशांत पड होता. प्रशांत दुसऱ्या गाडीत होता, मी माझ्या गाडीत होतो. मला जरा पित्ताचा त्रास व्हायला लागला, मला मळमळायला लागलं, म्हणून मी गाडी थांबवली आणि मी डॉक्टरला फोन केला. डॉक्टर म्हणले की हे पित्त आहे, तुम्ही मी गोळी देतो, तुम्ही घरी जावा. गेलो, आराम केला आणि सकाळी पुन्हा उठल्यानंतर मला बरं वाटायला लागलं. त्याच्यावर सकाळपासूनचे कार्यक्रम मी सुरू केले. तरी देखील पत्रकार मित्रांनी 2 दिवस अजित पवारांनी सगळे कार्यक्रम रद्द करून अजित पवार अज्ञात स्थळी निघून गेले, नॉट रिचेबल, ह्या ज्या काही बातम्या आहेत. आता सगळ्यांना विचारलं, सगळ्यांना एक मिनिट मला ऐका ना, मला जे झाले ते मी सगळ्यांना डंका पेटायचं तर काही कारण नाही. आपले पीए किंवा ऐकायचा ना, सर्वांना सांगण्याचं काही कारण नाही. मला त्रास झाल्यानंतर मी माणूस आहे, मी आपल्या घरी तिथनं जिजाईला गेलो आणि जिजाईला आराम करत बसलो. दादा तुमच्या लोकांनी असं सांगितलं की दादांना फोन आला, दादा खूप वेळ बोलत होते, दादा कुठे गेले माहित नाही. हे मी माझ्या डॉक्टरांशी बोलत होतो, माझे फॅमिली डॉक्टर आहेत. मी 90 साली ज्यावेळेस मुंबईला 91 ला गेलो तेव्हापासून तेच माझे डॉक्टर आहेत, डॉक्टर कपोते म्हणून. त्यांना विचारत होतो की ते मला म्हणत होते की काय होतंय काय नाही. आता ते फोनवर मी ते सांगत होतो, ते सांगितल्यानंतर त्यांनी मला काही गोळ्या सुचवल्या आणि ते म्हणले की तुम्हाला खूप जागरण आणि प्रवास झाला की अशा प्रकारचा पित्ताचा त्रास होतो. अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच दिवसांनी तो झाला, बऱ्याच वर्षांनी झाला, ही फॅक्ट आहे.